मुंबईतील वांद्रे वरळी सीलिंग करून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न एकाने केल्याचा प्रकार समोर आला आहे। सीलिंगवर पार्कवर एकाने समुद्रात उडी मारल्याने खळबळ उडाली आहे। दरम्यान आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही। सीलिंगवरून उडी मारणारा इसम खारचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। वरळी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। समुद्रात उडी मारलेल्या त्या व्यक्तीचा नौसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध सुरू आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार झाला। सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली। या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला। आरपीएफ जवानाकडून गोळीबार करण्यात आला। सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार यांनी एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला आहे। या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला। जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार झालेला आहे। आरपीएफ हवालदार चेतन सिंह यांनी या एक्सप्रेस मध्ये काही प्रवाशांसोबत वाद घातला होता। यामुळे संतापलेला चेतन सिंहने प्रवाशांच्या दिशेने बंदूक उगारली। मात्र सहकाऱ्याने त्याला थांबवून शांत राहण्यास सांगितलं। परंतु राग अनावर झालेला चेतन सिंहने कोणालाही जुमानलं नाही। त्याला थांबवणाऱ्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह 3 प्रवाशांवर त्याने गोळीबार केला। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। वापीहून बोरिवली मीरा रोड स्टेशन दरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे। जीआरपीच्या जवानांनी गोळीबार करणाऱ्या आरपीएफ हवालदाराला ताब्यात घेऊन बोरिवलीला आणलं आहे। 4 जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले। मानसिक तणावातून आरपीएफ हवालदाराने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार झालाय। गोळीबार करणारा आरोपी चेतनला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे। त्याची कसून चौकशी सुरू आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस मुंबई सेंट्रलला नेण्यात आली। या ठिकाणी गेल्या 1.5 तासांपासून पॅसेंजर मुंबई सेंट्रल स्थानकावर उभी आहे। या B5 ही बोगी आता सील करण्यात आली आहे। फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून या बोगीची पाहणी करतात। ही बोगी आता कारशेडला नेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार झाला आहे। आरपीएफ हवालदार आरोपी चेतन काही दिवसांपूर्वी कामावर रुजू झाला होता। आरोपी तापट स्वभावाचा होता। आरोपी मानसिक तणावात होता। गुजरातच्या भावनगर स्टेशनवर पहिले त्याचं पोस्टिंग झालं होतं। भावनगर स्टेशनमधून काही महिन्यांपूर्वी मुंबई सेंट्रल येथे त्याची बदली करण्यात आल्याची माहिती IG प्रवीण यांनी दिली आहे। आरोपी हवालदार नैराश्यात होता का याचा तपास व्हावा अशी प्रतिक्रिया स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी दिली आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये जवानाने केलेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला। ही घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात कर्मचारीच अशा पद्धतीने वागत असतील तर यामागची कारणे शोधून त्यावर वेळीच कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई करावी अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे केली आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार झाल्यानंतर ही ट्रेन मीरा रोड दहिसर दरम्यान थांबवण्यात आली होती। या घटनेनंतर विरार ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडले। 15 ते 20 मिनिटं उशिराने सर्व लोकल धावत आहेत। त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झालेत। लोकल उशिराने धावत असल्याने प्रत्येक स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। भविष्यात अजित पवार यांच्याकडून भाजपाचा प्रचार
केला जाणार आहे। बावनकुळेंचं परभणीच्या सभेत वक्तव्य करण्यात आले। बावनकुळे कधीपासून पंडित झाले असा सवालही केला गेला। अजित पवार राष्ट्रवादीचाच प्रचार करतील, भुजबळांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर देण्यात आलं। संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा आमदार यशोमती ठाकूर यांनी निषेध नोंदवला। त्यानंतर यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे। असंच बोलत राहिलात तर दाभोलकर करू अशी धमकी देण्यात आली। त्याचप्रमाणे मला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भिडेंच्या वक्तव्याची माहिती पंतप्रधानांना द्या असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। तर भिडेंना अटक करण्याचीही मागणी भुजबळांनी केली आहे। साताऱ्यात संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ धारकरांचा मोर्चा काढण्यात आला। संभाजी भिडेंच्या प्रतिमेला धारकरांकडून दुग्धपिशवी घालण्यात आला। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही या मोर्चात सहभाग होता।